नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण व्याकरणामध्ये विभक्ती कशाला म्हणतात ते शिकलो. आजच्या तासाला आपण विभक्तीचे प्रकार किती आणि कोणते, त्याबरोबरच या विभक्ती प्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात कोणकोणते प्रत्यय येतात आणि विभक्तीची रूपे कशा प्रकारे तयार होतात ते शिकून घेऊया. तर सर्वप्रथम मागच्या तासाला जे आपण शिकलो त्याची एकदा पुन्हा उजळणी करून घेऊया. सर्वप्रथम आपण शिकलो की विभक्ती कशाला म्हणतात. विभक्ती म्हणजे काय? तर नाम वाक्यामध्ये येणारे नाम किंवा सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापद किंवा इतर शब्दांशी संबंध जुळवून आणण्यासाठी नाम आणि सर्वनाम यांच्यामध्ये जो बदल होतो किंवा जो बदल केला जातो त्याला व्याकरणामध्ये विभक्ती असे म्हणतात. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर नामे आणि सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. तर विभक्ती शिकत असताना आपल्याला परत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्या म्हणजे एक तर प्रत्यय. एखाद्या नामाचे जेव्हा आपण विभक्तीचे रूप तयार करतो तेव्हा त्या नामाला विभक्तीचे प्रत्यय लावावे लागते. हे प्रत्यय लावूनच त्याचे विभक्तीचे रूप तयार होत असते. तर प्रत्यय कशाला म्हणतात? नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात. हे नामांना प्रत्यय जोडण्यापूर्वी त्यांच्या रूपामध्ये बदल करावा लागतो आणि त्यानंतरच प्रत्यय त्यांना जोडले जातात. तर नामाच्या रूपामध्ये हा जो बदल केला जातो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. ते आपण पाहिले. तर सामान्य रूप म्हणजे काय? तर विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहिले की विभक्ती कशाला म्हणतात, त्यानंतर प्रत्यय म्हणजे काय आणि सामान्य रूप कशाला म्हणतात, या सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या. तर आता आपण शिकूया विभक्तीचे प्रकार. नाम किंवा सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा जो संबंध आहे तो 8 प्रकारचा आहे आणि म्हणूनच विभक्तीचे प्रकारही 8 मानले जातात. तर हे प्रकार कोणते ते आपण पाहूया. या तक्त्यामध्ये विभक्तीचे 8 प्रकार दिलेले आहेत. त्यानंतर एकवचन आणि अनेकवचन, यामध्ये या प्रत्येक विभक्तीमध्ये कोणकोणते प्रत्यय येतात ते सांगितलेले आहे. त्यानंतर घर हे एक नाम घेऊन या नामाचे विभक्तीचे रूप वेगवेगळ्या विभक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये या नामाचे रूप विभक्तीचे रूप कशा प्रकारे तयार होते ते या ठिकाणी दाखवलेले आहे, सांगितलेले आहे. तर पाहूया आपण विभक्ती प्रत्यय. विभक्तीचे आपण 8 प्रकार मानलेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन असे विभक्तीचे 8 प्रकार आहेत. आता या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एक वचनात आणि अनेक वचनात कोणते प्रत्यय येतात ते आपण पाहू. प्रथमा विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही. पुन्हा लक्षात घ्या, प्रथमा विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही. म्हणून या ठिकाणी बघा,
प्रथमा विभक्तीच्या पुढे प्रत्ययमध्ये एक वचनातही प्रत्यय नाही आणि अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय नाही. आणि घर हे नाम घेतलेले आहे त्यामुळे शब्दाचे रूप जे तयार झालेले आहे ते एक वचनामध्ये घरच आहे आणि अनेक वचनामध्ये घरचं अनेक वचन घरे. त्यानंतर द्वितीय विभक्ती, द्वितीय विभक्तीमध्ये एक वचनामध्ये जे प्रत्यय येतात ते स ला ते तीन प्रत्यय येतात. प्रत्यय लागून घर या नामाचे विभक्तीचे रूप कसे तयार होतात ते बघा. घर या नामाला स प्रत्यय लागून विभक्तीचे रूप तयार होते घरास, आणि ला हे प्रत्यय लागून विभक्तीचे रूप तयार होते घराला. त्याचप्रमाणे अनेक वचनामध्ये पहा, अनेक वचनामध्ये द्वितीय विभक्तीत प्रत्यय येतात स ला ना ते. हे प्रत्यय लागून विभक्तीचे रूप कसे तयार होते ते दाखविलेले आहे. स प्रत्यय लागून घरांस या प्रकारे विभक्तीचे रूप तयार झालेले आहे, आणि ना हे प्रत्यय लावून घरांना असे विभक्तीचे रूप तयार केलेले आहे. त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे की अनेक वचनी प्रत्यय जेव्हा आपण नामाला लावतो तेव्हा ते लावण्यापूर्वी अक्षरावरती अनुस्वार द्यावा लागतो. या ठिकाणी बघा, घर सामान्य रूप आहे घरा, त्याला अनेक वचनामध्ये स हे प्रत्यय लावायचे होते आपल्याला, तर आधी रावर अनुस्वार दिलेला आहे घरास, त्याचप्रमाणे घरांना रावर अनुस्वार आलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं की अनेक वचनी प्रत्यय लावत असताना प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार दिला जातो. तर हे झालं द्वितीय विभक्ती विषयी. त्यानंतर तृतीय विभक्ती बघू. तृतीय विभक्तीमध्ये एक वचनामध्ये ने ए शी हे प्रत्यय येतात. प्रत्यय लावून विभक्तीचे रूप कसे तयार झालेले आहे बघा. ने प्रत्यय लावून घराने, शी प्रत्यय लावून घराशी, या प्रकारे विभक्तीचे रूप तयार केलेले आहे. त्यानंतर अनेक वचनामध्ये नी शी ई ही हे प्रत्यय येतात. तृतीय विभक्तीत अनेक वचनात नी शी ई ही प्रत्यय लावली जातात. ही प्रत्यय लावून घर ह्या नामाचे विभक्तीचे रूप कसे तयार झालेले आहे. नी प्रत्यय लावलेले बघा घरांनी, आणि शी प्रत्यय लावून घरांशी, या प्रकारे विभक्तीचे रूप तयार केलेले आहे. यामध्ये सुद्धा अनुस्वाराबाबत तेच आहे की अनेक वचनी प्रत्यय जेव्हा आपण लावतो तर प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार दिला जातो. त्यानंतर चतुर्थी विभक्ती. चतुर्थी विभक्तीमध्ये स ला ते हे एक वचनामध्ये प्रत्यय येतात. स आणि ला हे प्रत्यय लावून घर या नामाचे विभक्तीचे रूप तयार करून दाखवलेले आहे घरास, स प्रत्यय लावून घरास आणि ला प्रत्यय लावून घराला. त्यानंतर चतुर्थी विभक्तीमध्ये अनेक वचनामध्ये प्रत्यय येतात स ला ना ते. प्रत्यय लावून घर या नामाचे विभक्तीचे रूप अनेक वचनात तयार केलेले आहे. स प्रत्यय लागल्यानंतर घरांस आणि ना प्रत्यय लावून घरांना, या प्रकारे विभक्तीचे रूप तयार होतात. त्यानंतर पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीमध्ये एक वचनामध्ये ऊन आणि हून हे दोन प्रत्यय येतात. पंचमी विभक्तीमध्ये एक वचनात ऊन
होऊन हे प्रत्यय लावले जातात. उदाहरण बघा, घर या नामाला हून हे प्रत्यय लावून विभक्तीचे रूप तयार केलेले आहे घराहून. अनेक वचनात पंचमी विभक्तीमध्ये ऊन हून हेच प्रत्यय येतात. एक वचनात आणि अनेक वचनात दोन्ही मध्ये प्रत्यय हे सारखेच आहेत. अनेक वचनामध्ये घर या नावाचे विभक्तीचे रूप तयार करत असताना प्रत्यय लावण्यापूर्वी त्या पूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार देऊन विभक्तीचे रूप बनवलेले आहे घराहून. नंतरचा प्रकार आहे षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीमध्ये एक वचनात चा ची चे हे प्रत्यय लावले जातात. चा ची चे हे प्रत्यय लावून घर या नामाचे विभक्तीचे रूप घराचा घराची घराचे या प्रकारे तयार झालेले आहेत. षष्ठी विभक्तीमध्ये अनेक वचनामध्ये चे च्या ची ही प्रत्यय येतात. हे प्रत्यय लावून घर या नावाचे विभक्तीचे रूप कसे तयार झालेले आहे बघा. चे प्रत्यय लागलेला आहे घरांचे, च्या घरांच्या आणि ची प्रत्यय लावून घरांची. या प्रकारे विभक्तीचे रूप तयार केले जाते. नंतरचा प्रकार सप्तमी विभक्ती. सप्तमी विभक्तीमध्ये एक वचनात त ई आ हे प्रत्यय येतात. त हे विभक्तीचे प्रत्यय लावून घर या नामाचे विभक्तीचे रूप तयार करून दाखवलेले आहे. त प्रत्यय लावल्यानंतर घरात असे विभक्तीचे रूप तयार झालेले आहे. अनेक वचनामध्ये त ई आ हे प्रत्यय येतात आणि त्यातील त प्रत्यय अनेक वचनामध्ये सप्तमी विभक्तीतील त प्रत्यय लावून घर ह्या नावाचे विभक्तीचे रूप तयार करून दाखवलेले आहे घरांत. आणि शेवटचं आहे संबोधन. संबोधनमध्ये एक वचनामध्ये कोणतेही प्रत्यय येत नाही आणि त्यामुळे शब्दाचे रूप जे आहे नामाचे रूप ते घरा असेच आहे. कारण प्रत्यय संबोधनमध्ये एक वचनामध्ये कोणतेही प्रत्यय नाही. त्यानंतर अनेक वचनामध्ये संबोधनमध्ये नो हे प्रत्यय येते. नो प्रत्यय लावून घर या नामाचे विभक्तीचे रूप घरा नो या प्रकारे तयार करून दाखवलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहिलं विभक्तीचे प्रकार प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन. या आठही प्रकारामध्ये एकवचनात आणि अनेक वचनामध्ये कोणते प्रत्यय येतात तेही आपण पाहिले. आणि घर ह्या नावाला प्रत्यय लावून विभक्तीचे प्रकार कशा प्रकारे तयार केले जातात ते उदाहरणादाखल करून दाखविलेले आहे. त्यातून काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्या बघा. एक तर प्रथम विभक्तीमध्ये प्रत्यय नसते. प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतो. दुसरी गोष्ट, यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यात होतो. जसे चतुर्थी विभक्तीमधील एक वचनातील ते, एक वचन आणि अनेक वचनामधील ते हे जे प्रत्यय आहे त्याचा गद्यात उपयोग होत नाही तर केवळ पद्यामध्ये उपयोग केला जातो. त्याचबरोबर सप्तमी विभक्तीमधील बघा आ हे जे प्रत्यय आहे या प्रत्ययाचा देखील केवळ पद्यात उपयोग केला जातो. त्यानंतर अनेक वचनी प्रत्यय लावत असताना प्रत्ययापूर्वीच्या अक्षरावर अनुस्वार दिला जातो. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जसं आपण पाहिलं घर ह्या नावाला अनेक वचनातील द्वितीय विभक्तीतील स प्रत्यय आपल्याला लावायचा असेल
तर घर या नामाचे सामान्य रूप असलेले घरा तर रावर अनुसार देऊन सप्रत्यय लागलेला आहे घरास या प्रकारे. त्यानंतर नामाप्रमाणे सर्व नामांनाही प्रत्यय लावून रूपे तयार होतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर विभक्तीमध्ये या सर्व गोष्टी आपण आज शिकलो. विभक्तीचे प्रकार काय, त्यामध्ये एक वचनात आणि अनेक वचनात कोणकोणते प्रत्यय येतात. तर विभक्ती यात आपण काय काय शिकलो. एक, आपल्याला माहिती आहे की नामाचा वचन बदलला तर त्यामध्ये बदल होतो, लिंग बदलला तर बदल होतो, म्हणजे वचन व लिंग भेद याप्रमाणे नामामध्ये बदल होतो. त्याबरोबरच विभक्तीमुळे ही नामाच्या व सर्वनामाच्या रूपात बदल होतो हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. नामांना किंवा सर्वनामांना प्रत्यय जोडले की त्यांचे विभक्तीचे रूप तयार होते हे आपण यात शिकलो. नामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा संबंध हा 8 प्रकारचा असतो आणि म्हणून विभक्तीचे प्रकारही 8 मानले जातात हे आपण यामध्ये शिकलो. तर या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि यानुसार या दिलेला स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे. स्वाध्याय काय बघा, प्रश्न आहे पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दातील विभक्तीचे प्रत्यय व विभक्तीचे प्रकार ओळखा. वाक्य दिलेले आहे, त्या वाक्यातील ज्या शब्दाला अधोरेखित केलेले आहे त्या अधोरेखित शब्दामध्ये प्रत्यय कोणते आहे ते ओळखायचे आहे आणि ते प्रत्यय कोणत्या विभक्तीतील आहे तो विभक्तीचा प्रकार देखील त्याच्या पुढे लिहायचा आहे. जसं एक उदाहरण पाहू आपण. पहिलं वाक्य आहे गायीने गवत खाल्ले. गायीने गवत खाल्ले यामध्ये गायीने या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. तर उत्तर लिहिलं आपण विभक्ती प्रत्यय ने आणि विभक्तीचा प्रकार आहे तृतीया विभक्ती. ने ए शी हे प्रत्यय येतात तृतीय विभक्तीमध्ये. तर गायीने गाय या नामाला ने हे प्रत्यय लावलेले आहे आणि विभक्तीचा प्रकार आहे तृतीय विभक्ती. तर या प्रकारे पुढे दिलेल्या वाक्यांमधील विभक्तीचे प्रत्यय आणि विभक्तीचा प्रकार ओळखून आपल्याला लिहायचा आहे. दुसरं वाक्य आहे तो शाळेतून घरी आला. तो शाळेतून घरी आला या वाक्यामध्ये शाळेतून या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. पुढचं वाक्य आहे शहरात खूप लोक राहतात. या वाक्यामध्ये शहरात या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. चौथं वाक्य आहे रामूची बहीण हुशार आहे. या वाक्यामध्ये रामूची या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. पुढचं वाक्य आहे मी माझ्या मित्राला भेटलो. या वाक्यामध्ये मित्राला या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. पुढचं वाक्य आहे आजच मी गावाहून आलो. या वाक्यामध्ये गावाहून या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. सातवं वाक्य आहे पावसाचा काही भरवसा नाही. या वाक्यात पावसाचा या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. आठवं वाक्य आहे आज गावात यात्रा आहे. या वाक्यात गावात या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. नववं वाक्य आहे उद्या मी शिवाच्या घरी जाईन. या वाक्यात घरी या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. आणि शेवटचं वाक्य आहे मुलांनी आज्ञा पाळावी. या वाक्यामध्ये मुलांनी या शब्दाला अधोरेखित केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो आजच्या तासाला आपण विभक्ती म्हणजे काय,
आणि विभक्तीचे प्रकार कोणते याबरोबर प्रत्यय म्हणजे काय, नामाचे सामान्य रूप म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपण शिकलो. तर हा दिलेला स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय आपल्याला पूर्ण करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. यात अधोरेखित केलेल्या शब्दाला नामाला जे प्रत्यय लागलेला आहे ते प्रत्यय लिहायचा आहे ओळखून, आणि विभक्तीचा प्रकार कोणता आहे ते लिहायचं आहे. धन्यवाद.